सर्व विद्यार्थी पालक आणि शिक्षक मित्रांना नमस्कार। या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे इयत्ता पहिली ते बारावीची सर्व पुस्तके आपल्याला वेळेवर उपलब्ध होतीलच असे नाही, म्हणून महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाने इयत्ता पहिली ते बारावीची सर्व पुस्तके PDF स्वरूपात उपलब्ध करून दिलेली आहेत। ही पुस्तके PDF स्वरूपात आपण फ्रीमध्ये डाउनलोड कसे करावे हे आपण या व्हिडिओमध्ये बघूया। त्यासाठी आपल्याला गुगलची मदत घेता येईल। गुगल ओपन करूया। गुगलमध्ये ई बालभारती असे टाईप करून सर्च करूया। सर्च केल्यानंतर ई बालभारतीची पहिली साईट आपल्याला दिसेल। त्यावर क्लिक केल्यावर आपल्याला ई बालभारतीची ऑफिशियल साईट दिसेल। या ठिकाणी आपल्याला शोधायचं आहे डाउनलोड PDF टेक्स्टबुक। ई बालभारती लोगोच्या शेजारीवरती डाउनलोड PDF टेक्स्टबुक असे आहे, त्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर बारावीची सर्व टेक्स्टबुक्स आपल्याला या ठिकाणी दिसतात। आपण खाली स्क्रॉल केले तर सर्व फॅकल्टीची सर्व पुस्तके या ठिकाणी दिसतात। आपल्याला जे पाहिजे त्यावर क्लिक करून आपण ते PDF स्वरूपात डाउनलोड करून घेऊ शकतो। जर आपल्याला 12वी व्यतिरिक्त इतर इयत्तांचे पुस्तके हवे असतील तर आपल्याला क्लास 12 टेक्स्टबुकच्या खाली गो टू टेक्स्टबुक ऑफ अदर क्लासेस यावर क्लिक करायचे आहे। त्यावर क्लिक केल्यावर इतर इयत्तांचे पुस्तके दिसतील। या ठिकाणी वरती 2006 ते 2012 साल दिलेले आहेत। आपल्याला कोणत्या सालाचे पुस्तकं पाहिजे असतील त्यावर क्लिक करायचे आहे आणि ती पुस्तके आपण शोधू शकतो। आता आपण लेटेस्ट म्हणजे 2020 पुस्तकं शोधूया। या ठिकाणी बुक टाईप, क्लासेस, मीडियम दिलेले आहे, ते आपण सिलेक्ट करून घेऊन आपल्याला पाहिजे ती पुस्तके सर्च करू शकतो। आपल्याला टेक्स्टबुक हवे असल्यास बुक टाईपवर टेक्स्टबुक सिलेक्ट करा, त्यानंतर क्लास सिलेक्ट करा, त्यानंतर मीडियम सिलेक्ट करा। या ठिकाणी आपण सर्वप्रथम मराठी माध्यम सिलेक्ट करूया। या ठिकाणी आपल्याला इयत्ता 5वीची मराठी माध्यमाची पुस्तके दिसत आहेत। डाउनलोड शब्दावर क्लिक करून आपल्याला हवे ते पुस्तक PDF स्वरूपात डाउनलोड करता येऊ शकते। आपल्याला समजण्यासाठी म्हणून आपण परिसर अभ्यास इयत्ता 5वीचे पुस्तक डाउनलोड करून पाहूया। त्या ठिकाणी डाउनलोड शब्दावर क्लिक करायचे आहे। क्लिक केल्याबरोबर ते आपल्या मोबाईलमध्ये PDF स्वरूपात डाउनलोड होईल। हे डाउनलोड झालेले पुस्तक कसे बघायचे हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्याआधी आपण इंग्रजी माध्यमाचे एक पुस्तक डाउनलोड करून बघूया। या ठिकाणी आपण 5th क्लासऐवजी 6th क्लासवर टिक करूया। 5th क्लासची टिक काढून टाकू, मीडियम इंग्रजी सिलेक्ट करू। त्यानंतर आपल्याला 6th क्लासच्या इंग्लिश मीडियमची सर्व पुस्तके त्या ठिकाणी दिसतील। यानंतर आपल्याला हवे ते पुस्तक डाउनलोड शब्दावर क्लिक करून डाउनलोड करून घेता येईल। आपण या ठिकाणी इयत्ता 6वीचे इंग्रजी माध्यमाचे हिस्ट्री आणि सिविक्सचे पुस्तक डाउनलोड करून पाहूया। डाउनलोड शब्दावर क्लिक केल्यावर ते आपल्या फोनमध्ये डाउनलोड होईल। डाउनलोड झालेली पुस्तके अतिशय कमी MB असतात, त्यामुळे लवकर डाउनलोड होतात आणि कमी जागा व्यापतात। ही डाउनलोड झालेली PDF स्वरूपाची पुस्तके कुठे बघायची ते आता आपण बघूया। आपल्या मोबाईलमधील फाईल मॅनेजरला क्लिक करा। त्या ठिकाणी डाउनलोड्स त्यावर क्लिक करा। सर्वात वरती या ठिकाणी आपल्याला डाउनलोड झालेली PDF स्वरूपाची पुस्तके दिसत आहेत। सर्वात प्रथम आपण मराठी माध्यमाचे परिसर अभ्यासाचे इयत्ता 5वीचे पुस्तक डाउनलोड केले होते, ते आपण ओपन करूया। ओपन विथ ड्राइव। या ठिकाणी आपल्याला परिसर अभ्यास भाग 1 इयत्ता 5वी याचे मुखपृष्ठ दिसत आहे। पुस्तक खाली स्क्रॉल करत गेल्यास पुस्तकातील सर्व पेजेस आपल्याला या ठिकाणी दिसतात। भारताचे संविधान, अनुक्रमणिका, पुस्तकातील सर्व धडे या ठिकाणी जसेच्या तसे आपल्याला दिसतात। त्याचप्रमाणे आपण इंग्रजी माध्यमाचे
इयत्ता 6वीचे हिस्ट्री आणि सिविक्सचे पुस्तक डाउनलोड केले होते, ते ओपन करून बघूया। ओपन विथ ड्राइव, या ठिकाणी हिस्ट्री आणि सिविक्स याचे मुखपृष्ठ दिसत आहे। या पुस्तकातीलही सर्व पेजेस आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। खाली स्क्रॉल करत गेल्यास त्या ठिकाणी आपल्याला कंटेंट्स आणि त्या पुस्तकातील सर्व धडे आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। अशा प्रकारे आपण कोणत्याही माध्यमाचे कोणत्याही येतेचे पुस्तक या पद्धतीने डाउनलोड करून घेऊ शकतात आणि तात्पुरत्या अभ्यासासाठी त्याचा उपयोग करू शकतात। अशा पद्धतीने PDF स्वरूपाची पुस्तके आपण डाउनलोड करून ठेवली तर विद्यार्थ्यांना कोणत्याही वेळी कोणत्याही ठिकाणी अभ्यासासाठी पुस्तके उपलब्ध होऊ शकतात। याचा अजून एक फायदा म्हणजे विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे दप्तराचे ओझे यामुळे कमी होऊ शकते। आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत, पालकांपर्यंत आणि शिक्षक मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि या व्हिडिओमुळे त्यांनाही PDF स्वरूपाची पुस्तके डाउनलोड करण्यासाठी निश्चितच मदत होणार आहे। धन्यवाद। आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। असे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ बघण्यासाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांनाही हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा। धन्यवाद।